आरबीआय ने रेपो दरात 0.5% वाढ केली आहे। ही व्याज दरवाढ तात्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलंय। आरबीआयच्या या निर्णयामुळे रेपो दर 5.40% गेला। रेपो दरात वाढ केल्याने गृहकर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक, कार कर्ज महागणार आहे। आधीच महागाईशी दोन हात करत असलेल्या सर्वसामान्यांवर यामुळे आणखी भार पडणार आहे। ईएमआय तुमचा किती वाढणार आहे? जर तुमचं कर्ज 20 लाख रुपये असेल, कालावधी 20 वर्ष असेल, तर नव्या व्याजदर हा 8% असेल। त्यामुळे तुम्हाला ईएमआयची अमाऊंट येईल 617 रुपये। कर्ज जर 30 लाख रुपये असेल, कालावधी 20 वर्षांचा असेल, नव्या व्याजदरानुसार तुमचा ईएमआय असेल 925 रुपये। 40 लाखाचं कर्ज जर 20 वर्षांसाठी घेतलेलं असेल, नव्या 8% व्याजदरानुसार ईएमआय होईल 1234, तर 50 लाखांसाठी 1542। छत्रपतींचा विचार म्हणजे